आमच्या पक्षश्रेष्ठी मल्लिका नामदेव ढसाळ यांना भेटले युती संदर्भात, पण आम्ही कोणालाही शब्द दिले नाही. आमचं प्रथम लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलीप पॅंथर. जे 1972 मध्ये झंझाव सुरू होता तो झंझाव सुरू मी अध्यक्ष झालो तेव्हापासून आम्ही सुरू केलेला आहे, आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात दलित पॅंथर आम्ही नेणार आहोत, हे माझं प्रथम लक्ष आहे. आणि जेव्हा मला ह्या गोष्टी कळल्या तर मी थोडस डीप मध्ये गेलो, खोलात गेलो, आणि मला असं कळलं का एक पुण्याचा पद्मश्री नामदेव ढसाळांचा बाचा यांनी शिंदे गटांच्या काही नेत्यांसोबत चर्चा करून त्यांनी डिक्लेअर केलं का आम्ही शिंदे गटासोबत युती करणार आहोत पॅंथरची. आणि नंतर मग काही पत्रकारांना मी काल बाईट दिल्या, त्यांनी बाईट घेतल्या, त्यांना माझी भूमिका स्पष्ट केली काल का जो ह्या संघटनेचं काही संबंध नाही आहे, कधी या माणसांनी आंदोलन घेतलं नाही, कधी एक बॅनर लावलं नाही कुठं पुण्यामध्ये, आणि हा माणूस उठतोय चार लोक घेऊन चार डोके घेऊन आणि शिंदेगडासोबत युती करतोय आणि त्याला शिंदेगड मान्यता देते, मला आश्चर्य वाटत आहे. जो माणूस इलेक्शन आलं का हे नुसतं पैसा गोळा करतायत आणि स्वतःचे संसार चालवतात, खिशे भरतायत, अशा माणसाकडून शिंदे गटाने शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष घालून त्याला आळा बसवला पाहिजे. ते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, अशा बंधू लोकांकडून त्यांनी सावध असलं पाहिजे. त्यांनीच नाही तर त्यांच्या नेत्यांनी सुद्धा सावध असलं पाहिजे. तुमच्याकडे भरपूर लोक येतील आता, कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री पद आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, त्या लालचेपोटी बरेच लोक तुमच्याकडे येतील बंधू लोक. पण तुम्ही सर्वांना तुम्ही जवळ करणार आहात का? तुमचं नाव खराब होणार नाही का? हा माझा शिंदे साहेबांना प्रश्न आहे. शिंदे साहेबांना चांगलं माहिती आहे का मी दलित पॅंथरचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यांच्या बंगल्यावर माझी दोनदा मीटिंग झाली उद्घाटनाच्या संदर्भात ऑफिसच्या, त्यांनी होकार दिला होता, परंतु ते काही कारणास्तव ते आले नाही. महाराष्ट्रामध्ये एक एक नेत्यांना एक एक कार्यकर्त्यांना ओळखण्याची क्षमता असलेले शिंदे साहेब त्यांनी ह्या माणसाला का ओळखलं नाही, आणि अशा माणसाच्या झाड्यात शिंदे साहेब फसले एका बोगस माणसाच्या झाड्यामध्ये. तर हे अंधारे ठाकरे गटामध्ये काल आलेले आहे, त्या चांगलं सगळ्यांचं महाराष्ट्राचं ते मनोरंजन करतायत. त्यांना कोण भेटलं मला माहिती नाही आहे, पण त्यांनी सुद्धा गुगली टाकलेले आहे का हे नामदेव ढसाळांची पॅंथर शिंदेगडाचा जामा जाणार नाही आहे. अरे नामदेव ढसाळांची पॅंथर रामभाऊ दायडे आणि पक्षश्री पक्षश्रेष्ठी मल्लिकाताई नामदेव ढसाळ हे खमके आहेत दोन माणसं, आणि हे खमके पूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथर चळवळ चालवत आहे. आम्हाला कसली युतीची आघाडीची गरज नाही, जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही आमचा विचार करू आणि तुम्हाला पत्रकारांना नक्की संपर्क. मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं बी टीम सी टीम डी टीम ई टीम, फक्त दलित पॅंथर तुम्ही इतिहास काळ दलित पॅंथरचा नांदेड ढसाळ असताना पासून फक्त काही काळामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेसोबत युती केली होती काही काळापुरती, परंतु तुम्ही इतिहास काढा त्यांनी कधी कोणासोबत युती केली नाहीये आणि कोणाही सोबत आघाडी केली नव्हती. स्वतंत्र लढले, ताकदीने लढले, आणि त्या ताकदीने आम्ही लढणार आहोत. आम्ही आम्हाला कोणाची बी टीम व्हायची नाही ना सी टीम व्हायची नाहीये. जे बी टीम होतात जे सी टीम होतात तुम्हाला माहिती आहे, समाजावर चळवळ म्हणजे देते कसे बी टीम सारखे वागतायत आणि कोणाला कशी मदत होते तुम्ही बघताय, आणि आज महाराष्ट्राची काय हाल होत आहे आणि आमच्या चळवळीची काय हाल होत आहे हे तुम्ही बघत डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पत्रकार. हो ठाकरे गटाकडून आमच्या मल्लिकाताई नामदेव ढसाळांना दोन तीन कॉल आले, काही एक दोन लोक भेटले, मलाही त्यांनी संपर्क साधलेला आहे, परंतु मी आम्ही काही लक्ष घातलं नाही. तर सध्या आम्हाला या संदर्भात चर्चाच करायची नाही. कोणाकडे ठाकरे गटाकडून काही आले भविष्यात कुठे युती करण्याचे काय संकेत नाही? भविष्यात भविष्य बघू, तेव्हा तू म्हणतोस तसं आम्ही कळूच. काल मला बरेच पत्रकार बंधूंचे फोन आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे का तुम्ही दलित पॅंथर तुमची संघटना आहे शिंदे गटासोबत तुम्ही युती करणार आहात का, असे मला बरेचसे प्रश्न विचारले आमच्या पत्रकार बंधूंनी, आणि त्यानंतर मला काही माहीत नाही त्याच्यातली. आणि त्यानंतर मी जेव्हा
खोलात माहिती घेतली, मला असं कळलं का पुण्याचे एक सुद्धे सोनोने म्हणून आहे ज्यांचा संघटनेचे काही संबंध नाही आहे, दलित पॅंथरचे काही संबंध नाही, फक्त ते दादांचे पद्मश्री नामदेव ढसाळांचे भाचे आहे आणि ह्या माणसांनी दारोदारी फिरून जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा हा पैसा गोळा करतो आणि स्वतःचे खिशे भरतो आहे, अशा माणसासोबत शिंदेगड म्हणजे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री जे जाणते आहे त्यांना राजकारण चांगलं समजते असे शिंदेसाहेब ज्यांच्यासोबत मी स्वतः काम केलेलं आहे, आम्ही एकत्र युतीमध्ये काम केलेलं आहे आणि शिंदेसाहेब युती करतात मला आश्चर्य वाटलं आणि अशा बंधू लोकांसोबत युती करतायत, त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे, जेव्हा त्यांना शिंदेसाहेबांना माहिती आहे मस्किजींना माहिती आहे का दलित पॅंथरचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांचा वारस म्हणून रामभाऊ तायडे आहे, ह्या ठिकाणी उद्घाटन मी जेव्हा केलं तेव्हा शिंदेसाहेब प्रमुख पाहुणे होते, त्यांना काही कारणास्तव येता आलं नाही आहे, त्यांना माहिती असताना मग ते असे का त्या बंधूच्या याच्यामध्ये जाळ्यात अडकलेले आहे, मला आश्चर्य वाटत आहे शिंदेसाहेबांचं, मला असं वाटते का उद्या त्यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेबांनी जाऊच नाही आणि तो कार्यक्रम त्यांनी कॅन्सल करायला हरकत नाही आहे असं मला वाटते. मुख्यमंत्र्यांशी आपलं काही बोलणं झालं या संदर्भात? अजिबात नाही बोलणं झालं, परंतु मी आता 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे, हाही विषय काढणार आहे आणि माझे काही 2-3 विषय आहेत प्रलंबित महाराष्ट्राचे काही जे काय विषय आमचे ते सुद्धा घेणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये दलित पॅंथरची भूमिका काय असणार? दलित पॅंथर आता जवळजवळ 16 ते 17 जिल्ह्यामध्ये गेलेला आहे आणि आमची पॅंथर आणि माझा तरुण वर्ग महिला वर्ग सगळे आम्ही ताकदीने दलित पॅंथर वाढवण्याचं काम आम्ही करत आहोत. नाही युती करणार, युती तर आम्ही नक्कीच करणार आहोत, पण कोणासोबत करणार काय करणार आम्ही चर्चा करून आम्ही आपण तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत. मी अशा जो बिनकामाचा माणूस आहे जो नुसतं पैसा गोळा करतो खिशे भरतोय ह्या माणसाची मी काय बोलणार, ह्या माणसावर काही बोलण्याचं माझा काही म्हणजे विशेष नाही आहे, फक्त शिंदेसाहेबांना मी विनंती करतोय का अशा बंधू माणसापासून सावध राहा, कारण शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याकडे एक एक माणसाची ओळखण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे आणि ह्या माणसाला त्यांनी का ओळखलं नाही मला आश्चर्य वाटत आहे आणि त्यांचे जे नेते आहेत त्यांना जे मिसगाईड करतात त्यांना त्यांनी विचारलं पाहिजे. काय संबंध नाही तक्रार, अशा माणसाला काय तक्रार करणार, अशा माणसाला मी का मोठं करायचं. आनंद अशासाठी आहे, मला काही कारणास्तव अर्जंट पत्रव्यवहार परिषद घ्यावं लागतंय, त्याचं कारण पण असं आहे आनंदाची बातमी का 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे मला राष्ट्रीय अध्यक्षपद म्हणून आणि 1 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 16 ते 17 जिल्ह्यामध्ये गेलेलो आहे. 16 ते 17 जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा प्रमुख निवडलेले आहे, तिथले पदाधिकारी निवडलेले आहे, सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे आदिवासी समाज आहे ज्या आदिवासी समाजाकडे सगळ्या पक्षांचं सरकारचं नेहमी दुर्लक्ष होत असतं, जो आमचा पारधी समाज आहे तो पारधी समाज मोठ्या प्रमाणात दलित पॅंथरमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, जवळजवळ 10 ते 15 हजार महिलांनी पारधी समाजाच्या महिलांनी पुरुषांनी प्रवेश घेतलेला आहे मागच्या 2 महिन्यामध्ये आणि हे झंझावत सुरू असताना मधल्या पिरियडमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फार राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. आठवले शिंदेगड आणि ठाकरेगड यांच्यामध्ये फार युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्या युद्धाची मजा संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहे आणि अशा ह्या युद्धामध्ये काल मला असं पत्रकार बंधूकडून कळलंय का आपण दलित पॅंथरची युती शिंदेगडासोबत करणार आहात, 25 तारखेला कराडमध्ये कार्यक्रम आहेत, आपली काय भूमिका? हे ऐकून मला धक्का बसलाय. तर मी त्यांना सांगितलं का मी कोणासोबतही युती करणार नाही आहे, माझं कसलंही बोलणं झालेलं नाही कोणासोबत, फक्त ठाकरे गटांचे काही लोक माझ्याकडे आले मला भेटले, आमच्या पक्षश्रेष्ठी मल्लिका नामदेव ढसाळ यांना भेटले युती संदर्भात, पण आम्ही कोणालाही शब्द दिले नाही. आमचं प्रथम लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथर जे 1972 मध्ये झंझावत सुरू होता
तो झंझाव सुरू मी अध्यक्ष झालो तेव्हापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात दलित पॅंथर आम्ही नेणार आहोत हे माझं प्रथम लक्ष्य आहे. आणि जेव्हा मला ह्या गोष्टी कळल्या तर मी थोडंसं डीपमध्ये गेलो खोलत गेलो आणि मला असं कळलं का एक पुण्याचा पद्मश्री नांदू ढसाळांचा बाचा यांनी शिंदे गटांच्या काही नेत्यांसोबत